सन्यानी यांची कारण यांना अजून एकत्र आपण इंटरोगेशन केलेलं नाही. त्याला वेगळीकडे, याला वेगळीकडे, याला वेगळीकडे आणि समोरासमोर घेऊन ज्यावेळेस रुजुवात करू त्याच्यामध्ये आपल्याला जास्त अजून दोन वेपन त्या ठिकाणी मिळाले. त्यापैकी दोन वेपन मिळाल्यावरती आपण त्याच्या ताब्यात घेतलं त्या चार व्यक्तींना इंटरोगेशन केलं. इंटरोगेशन मधून आपल्याला असं लक्षात आलं की काही वेपन हे बाहेरही दिले गेले त्यांच्याकडे. महेंद्रनगर टेका जो भाग आहे पाचपावली पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्याच्यामध्ये पेट्रोलिंग चालू असताना आपल्या टीमला एक माहिती मिळाली. माहिती मिळाल्यावरून आपण वेषांतर करून आपली टीम त्या ठिकाणी पाठवली. पाठवल्यानंतर दोन मोटरसायकलवरती चार इसम त्या ठिकाणी संशयित परिस्थितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी आढळले. त्यांच्याकडून दोन देसी कट्टे आपल्याला रिकवर झाले प्लस एक रिकाम मॅग्झिन त्यांच्याकडून मिळालं. फर्दर ज्यावेळेस आपण तपास करायला सुरुवात केली त्या तपासामध्ये पुढे काही माहिती उघड आली की याच्यामध्ये या आरोपींनीच दोन पिस्टल परत यवतमाळ या ठिकाणी एका व्यक्तीला विकलेले आहेत. त्याच्याकडून परत आपण टीम पाठवून दोन वेपन रिकव्हर केले. परत फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्हाला परत असंही निवेदन झालं की इथेही आणखी एक वेपन दिलेलं आहे. त्याची घराची झडती घेतल्यानंतर तो इसम फरार झालेला होता पण त्याच्या घराच्या झडतीमध्ये आपल्याला एक वेपन रिकव्हर झालं. असं आम्हाला टोटल या सर्व पाच आरोपींकडून जे आत्तापर्यंत आम्ही अटक केलेले आहेत या गुन्ह्यामध्ये त्याच्यामधून पाच देशी पिस्टल प्लस दोन एक्स्ट्रा मॅग्झिन आणि दोन चाकू या पद्धतीने मुद्देमाल रिकव्हर केला. त्यांच्या दोन गाड्याही आम्ही रिकव्हर केलेल्या आहेत. मुळात बिहारमधला एक व्यक्ती हे सगळे वेपन्स आणून यांच्या संपर्कात येऊन विकत असल्याची आम्हाला माहिती तपासामध्ये प्राप्त झालेली आहे. आमची पथकं त्याच्या शोधासाठी आम्ही पाठवलेलं आहे. त्या व्यक्तीचे अशा किती लिंक आहेत की ज्यांच्या माध्यमातून हे पिस्टल वेगवेगळ्या ठिकाणी गेले आहेत याचा आम्ही शोध घेत आहोत. लवकरच तपासामध्ये त्या साऱ्या गोष्टी पुढे येतील. आता त्यांचं आम्हाला या पाचही आरोपींचं 20 तारखेपर्यंत PCR प्राप्त झालेलं आहे. वेगवेगळं इंट्रोगेशन करण्याची याच्यामध्ये आवश्यकता आहे. त्यामधून आणखी गोष्टी रिव्हील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सर्वसाधारण या पिस्टलची विक्री 35,000 रुपयाला एंड युजरला ते पिस्टल विकलं गेल्याची 30 ते 35 हजाराच्या दरम्यान विकलं गेल्याची आमच्याकडे माहिती प्राप्त झालेली आहे. यवतमाळमध्ये ज्या व्यक्तीने घेतलं त्याचं क्रिमिनल बॅकग्राऊंड काही नसल्याबाबत पोलिसांनी चेक केलं असतं काही मिळून आलं नाही. तो मासेमारीचा एक ठेकेदार असल्यासंदर्भात आम्हाला माहिती मिळते. परत इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर काही पुढे आलं तर त्या संदर्भात आपल्याला माहिती देण्यात येईल.